आणि सकाळी 7 वाजता आपल्या दैवावरून एक एसटी असते, एसटी महामंडळची लाल परी, थेट कणकवली स्टेशनला नेऊन सोडते. तर त्याच एसटीमध्ये मी आज बसलो आहे कणकवली स्टेशनला जायला. उतरलो आहे कणकवली स्टेशनला. हे आपलं ते नवीन कणकवली स्टेशन पूर्ण. आणि आज आपलं रिझर्वेशनमध्ये काय नाही आहे, सो दिवागाडीची तिकीट काढली आहे. 170 रुपये एक तिकीट आहे. त्याकडे जावं आपण पनवेलला. आणि हा आहे तो कणकवली स्टेशनचा प्लॅटफॉर्म. आणि बारीक बारीक पक्ष्यांचा वगैरे मस्त आवाज येतोय, भारी वाटतं सकाळी सकाळी असं. इकडे मस्त ना कोकण मेव्याची दुकानं वगैरे आहेत. तिथे सर्व कोकणी फूड्स, ड्राय फ्रुट्स, काजू वगैरे सर्व मस्त मिळतात. ते अमूल पार्लर पण आहे. कुठेतरी गाडी आली आहे, बहुतेक फास्ट गाडी आहे, थांबणार नाही. निजामुद्दीन एक्सप्रेस आहे, हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस. आणि आपली दिवा गाडी आहे ना, आज लेट झाली आहे. वाजल्या सुद्धा 9:12 असेल. आपल्या गाडीचा टाईम 9:10 होता. कधी येते काय माहिती, अजून अनाउन्समेंट पण नाही झालं. सकाळचे 9:45 गाडी आम्हाला आज 9:45 येत आहे. आणि खूप लेट आहे गाडी. बघूया आता पनवेलला कधीपर्यंत पोहोचते. माझ्या मागे आहे ना तिथे दिवा गाडी आपली येते आहे. बघा हळूहळू येते आहे. आता हळूहळू म्हणजे नागपूरतीमुळे झालं. फटाफट पोचली पाहिजे पनवेलला, कारण पनवेलवरून आपला याचा बँड्राला, सो तिकडे लोकलला गर्दी भेटणार त्याच्यामुळे. आणि आम्हाला वाटलं शेवटचे डबे रिझर्वेशन नसतील आणि आम्ही तिकडे धावत गेलो पुढे. आणि शेवटी D1, D2, D3 हे रिझर्वेशन डबे चालू झाले आणि आम्हाला परत धावत इकडे यायला लागलं. ठीक आहे, आपण जागा भेटली, मस्त विंडो सीट आहे, जाऊ आता आरामात. गाडी फक्त फास्ट गेली पाहिजे बस. नमस्कार मित्रांनो, मी रुपये जगताप स्वागत करतो नवीन एका फ्रेश ब्लॉगवरती. आणि आज आपण चाललो आहे दिवा गाडीने कणकवली ते पनवेल, पनवेलवरून लोकलने जाऊ. तर आजच्या प्रवासामध्ये मध्ये मध्ये आपण भेटत राहू आणि व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. आणि आता आपली गाडी आली वैभवनी स्टेशनला. स्टेशनला कोण नाही, गर्दी काही दिसत नाही आणि गाडीमध्ये पण ना बऱ्यापैकी गाडी रिकामी आहे. मस्त लोक ना झोपली आहेत. आणि कोकणात गावे यायचं म्हटलं ना की अशी हिरवळ मस्त बघायला भेटते. आता आपली ट्रेन चालली आहे, जवळपास 60-70 स्पीड असेल. तरी पण असे नजारे, छोटे छोटे ब्रिज, छोटे धबधबे, असे आपल्याला खूप काय नाही बघायला मिळणार आहेत. सो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की टिकून राहा, तुम्हाला एकदम भारी नजारे दाखवतो आज. आणि ट्रेनमध्ये दिवसाचे रात्र जेव्हा होते जेव्हा आपल्याला भोगदा भेटतो. आणि आपल्या ह्या लाईनमध्ये ना उक्षी आणि बोके स्टेशन जे येईल आपल्याला पुढे 1000 असा पाऊन तासामध्ये येईल, तेव्हा सर्वात मोठं एक टनल आहे जे अगदी गोवा लाईनपर्यंत खूप मोठं मानलं जातं. 20 ते 25 मिनटं आपली गाडी त्या टनलमध्ये असते. मी दाखवीन तुम्हाला ते पण, कारण आपल्याला मस्त विंडो सीट भेटली आहे दिवा गाडीमध्ये ना. आणि ही इकडे ना डिझेलची किंवा ऑइलची गाडी आली आहे. एकदम बघा पाण्याच्या टाक्यासारख्या टाक्या आहेत एकदम मोठ्या. आणि क्रॉसिंगला थांबली आहे. त्याच्यामध्ये काय असेल ना, कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. मला नाही माहिती काय आहे त्याच्यामध्ये. आणि इकडे लाईन क्लिअर करण्याचं काम चालू आहे. आणि ही जी आपल्या बाजूने चालली आहे ना ती सह्याद्रीची पर्वतरांग आहे, ज्याच्यामुळे कोकणामध्ये पाऊस पडतो. गाडी आहे ना एकदम नवीन गाडी आहे. आणि याच्यामध्ये ना इकडे व्हॅनिटी मिरर वगैरे आहे, बेसिन आहे आणि इकडे इलेक्ट्रिक पाण्याची मशीन आहे. याच्या खाली पाण्याची बॉटल लागते वरच्या टोपऱ्याच्या खाली आणि तिथेपर्यंत आपलं की पाणी येतं. सध्या बंद आहे का माहीत नाही, बंद का आहे ती. आणि ही अशी आपली सफारी आजची. आणि आता कुठलं तरी स्टेशन येतं एक आडवली, आडवली स्टेशन येते. आणि पुढे बघा आपली ट्रेन या पट्टीवरून ट्रॅक पट्टीवर जाते, टर्न घेते छोटासा. आपल्या दिवागाडीने आता एकदम भरधाव वेग पकडला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा दिवागाडी आहे ना सर्व स्टेशन घ्यायची मुंबई ते दिवापर्यंत, सॉरी सावंतवाडीपर्यंत. पण आता ना बरेचसे स्टेशन कमी केलेले आहेत, कारण एक रत्नागिरी दिवा पॅसेंजर पण नवीन गाडी चालू झाली आहे. बहुतेक ती गाडी सर्व स्टेशन घेत असावी. सो आपली गाडी पटापट मुंबईला पोहोचेल हीच अपेक्षा. तसेच आपली दिवा गाडी पण आज इलेक्ट्रिक चालते, त्यामुळे गाडीचा इंजिनचा आवाज पण जास्त काही येत नाही. मडगावपर्यंत इलेक्ट्रिक काम पूर्ण झालं आहे ना म्हणून. आता आपल्याला क्रॉस होते ना ती तेजस एक्सप्रेस आहे, त्याचा पुढचा एक विस्टाडोम कोच आहे हा. त्याचा की सेम जनशताब्दी एक्सप्रेसला पण आहे. वंदे भारतचं एकदा दर्शन व्हायला पाहिजे. गाडीतून फिरू तेव्हा फिरू, जस्ट बघायला तरी भेटली पाहिजे समोर असे एकदा. तेजस आपण खूप वेळा बघितले. ही मस्त अशी खोल दरी आहे, त्याच्यावरून हे आपलं रेल्वेचं ब्रिज आहे. झाडांची घनता एवढी आहे ना, जरा पण खाली जमीन नाही दिसत आहे.
खोल दरी आहे आणि त्याच्यामधनं एक छोटा ओढा वाहतो. आणि हे आपलं आलं आहे रत्नागिरी स्टेशन. इथे काहीतरी आपण पाहू वडापाव वगैरे. रत्नागिरीला वडापाव भारी भेटतो कारण भूक लागली आहे. सकाळपासून काही खाल्लं पण नाही आहे. आणि मगाशी जो बोललो होतो ना सर्वात मोठा बोगदा अगदी मुंबई ते मडगावपर्यंतच्या लाईनमध्ये तो हा उपशी आणि बोके स्टेशनच्या मध्ये असणार. जवळपास 20 ते 25 मिनटं गाडी आणि या बोगद्यामध्येच असते आपली आणि पूर्ण दिवसाची रात्र होऊन जाते. एकदम वेगळंच वाटतं आतमध्ये आल्यानंतर. बोगद्यामध्ये ना एक वेगळाच मोठा असा आवाज येतो गाडी चालत असल्यामुळे. आणि याच्या मध्ये मध्ये लाईट्स लावल्या आहेत ना ते सेम अगदी जेव्हा आपल्याला पास होतात ते लाईट एखाद्या हॉरर मूवीप्रमाणे वाटतं. बघा आणि इथे पण ना मस्त एक नदी टाईप आहे. नदी एका काय ना काळ आहे माहीत नाही. काय परत एक बोगदा आला लगेच. 2 मिनटं पण नाही झालीत पहिला बोगदा संपूर्ण जो सर्वात मोठा होता आणि त्यानंतर लगेच हा दुसरा बोगदा आला. तो पाठून एक बोगदा चालू झाला आहे आणि आमची गाडी जस्ट बोगदा चालू होण्यानं थांबली आहे. म्हणजे जवळपास 90% गाडी बोगद्यामध्ये आहे. आमचा डबा शेवटून चौथा किंवा पाचवा आहे. आणि भोगऱ्यामध्ये ना पाणी वगैरे पडतं त्यांचे आवाज येतात भयानक एकदम. आणि तिकडे ना बहुतेक खडीचा किंवा डोंगर वगैरे काहीतरी आहे. हा खडीचा दगड असतो ना काळा त्याचा डोंगर आहे पूर्ण. आणि तिकडे दूरवरती आहे ना एक नदी पण आहे मोठी एकदम. धरण आहे काहीतरी तिकडे. आणि हा परत अजून एक बोगदा आला. याला आहे ना रोरो ट्रेन म्हणतात. याच्यावरती सर्व डंपर ट्रक्स मोठे मोठे मडगावपर्यंत जातात मुंबईवरून. आणि जो भाऊचा धक्का आहे ना मुंबईला तिकडे या ट्रकांची लोडिंग आणि अनलोडिंग होते. तरी पण एका वेळेला 50 ट्रक असतात एका ट्रेनवरती. आणि ट्रकचे ड्रायव्हर्स वगैरे आहेत ना ते पण आतमध्येच झोपतात ट्रकमध्येच असतात आपल्या गाडीसोबत. ही एक बऱ्याच वेळानंतर ना भरी मोठी नदी भेटली आपल्याला. आणि दोन नद्यांचा संगम आहे. इकडून एक नदी आली आहे तिकडून आणि इकडून पण एक नदी आली आहे. दोन्ही नद्या इकडे एकत्र होत आहेत. आणि आपली ट्रेन एकदम अर्धा वेगामध्ये. आता आपली गाडी निघाली होती संगमेश्वर स्टेशनवरून. आणि इथे ना बरीच माणसं चढली. ज्या सीट रिकाम्या होत्या सर्व फुल झाल्यात. म्हणजे सीट बाय सीट माणसं आहेत या गाडीमध्ये. याचे संपूर्ण आहे ना ते संगमेश्वर स्टेशन आहे. आणि आता आपण निघालो आहे सावडे स्टेशनवरून. आणि आता ना वरती असे काळे ढग आले. पाऊस पडणार असं वाटतंय. ॲक्च्युली पडलाच पाहिजे. पाऊस खूप गरम होतो. आता आलेलं आहे चिपळूण स्टेशन. पूर्ण आपली गाडी आता निघते आहे. इथे मस्त वडापाव वगैरे भजी वगैरे खाऊन आहे ना जरा पोटाला आधार लावला. आणि आपली आज दिवा ट्रेन आहे ना जवळपास 40 ते 50 मिनटं लेट आहे. पण पुढे जेव्हा डबल लाईन चालू होईल तेव्हा ते टाईम होईल नाही कवर. इकडे आपल्या बाजूला आहे ना बॉम्बे गोवा रोड आहे. आणि ते तिकडे वरती दिसतं ना ते परशुराम घाट आहे. लास्ट टाइम आपण जेव्हा गोव्यात गेलेलो इकडून तेव्हा इथेच थांबलो होतो सी एन जी भरायला या घाटाच्या पायथ्याशी. आणि ते वरती पूर्ण ना घाटाचं काम चालू आहे तसेच. आणि आता जरा पाऊस पण चालू झाला आहे. आणि तो जो समोर दिसतोय ना तो परशुराम घाट आहे पूर्ण. मगाशी दिसत नव्हता पण आता आठवला. आणि अगदी 10-11 वाजल्यापासून जे गरम होत होतं ना ते पूर्ण वातावरण आता चेंज झालं आहे. वरती एकदम काळे ढग आहेत आणि बारीक बारीक पाऊस पण पडतो आणि एकदम थंड वाटतंय. आणि बाजूला अशी हिरवळ असताना असा रेल्वेचा प्रवास म्हणजे सुख. आणि हा संपूर्ण आहे तो बॉम्बे गोवा हायवे ज्याचं की काम चालू आहे भरपूर. आणि मध्ये मध्ये प्रचंड खराब आहे रस्ता.
लास्ट टाइम आपण गोव्यात गेलो होतो तेव्हा ह्या रोडने गेलो होतो. ब्लॉग बघितलं नसेल ना नक्की जाऊन बघा आपल्या चॅनलवरती. आणि हे आलेलं ते वीर स्टेशन. आता संपूर्ण पुढे डबल लाईन आहे, अगदी माणगावपासून डबल लाईन चालू होते ती मुंबईपर्यंत. सो गाडीचा जो लेट झालेला असतो पहिल्यांदा तो इथे आरामात कवर होतो आणि गाडी वेळेवर पोचते. होप सो आपली पण वेळेवर पोचली पाहिजे गाडी. फायनली ऑन टाइम आपली गाडी राहिली पनवेल स्टेशनला. ॲक्च्युली चिपूड नंतर वगैरे ना खूप गर्दी करतो गाडीमध्ये, पण आपल्याला बसायला सीट भेटली होती सो काही टेन्शन नाही, आपण थोड्या आरामात आलो. आता इथे उतरून आपल्याला जायचं आहे बँड्राला आपल्या घरी. चला आता उतरून तुम्हाला भेटतो. मी फायनली 7:30 आम्ही पनवेलला पोचलो आता आणि जाम दमाला झाला. गाडीमध्ये खूप गर्दी पण होती, फक्त एवढंच की बसायला सीट भेटलेली. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आजचा ब्लॉग इथे संपवतो आहे. चला बाय.